जामनेर तालुक्यातील दुचाकी चोरीच्या घटना वाढल्यामुळे एका अटल दुचाकी चोराचे नाव समोर आले आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका पंटराच्या माध्यमातून चोरीची दुचाकी खरेदी करण्याचा सापळा रचून या दुचाकी चोरास अटक केली आहे। त्याच्याकडून चोरीच्या 8 दुचाकी हस्तगत करण्यात आला आहे। जमील अय्युब शेख राहणार वाडूज MIDC औरंगाबाद, मूळ राहणार पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा असे अटक केलेल्या दुचाकी चोराचे नाव आहे। जामनेर तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या। दरम्यान या परिसरात जमील नावाचा तरुण दुचाकी चोरून औरंगाबाद जिल्ह्यात विक्री करीत असल्याची गुप्त माहिती कर्मचारी विजय शामराव पाटील यांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, दादाभाऊ पाटील, विजय पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन व ईशान तडवी यांचे पथक तयार करण्यात आले। या पथकाने एका पंटराच्या माध्यमातून चोरीची दुचाकी खरेदी करण्याचा सापळा रचला। त्यानंतर जमील शेख यांनी दुचाकी घेण्याचे मान्य केले। हा सर्व व्यवहार औरंगाबाद शहरात होणार असल्याने पथक तेथे रवाना झाले। जमील याने चोरीची दुचाकी पंटराकडे देताच पथकाने त्याच्या मुसक्या आवडल्या। त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्याकडून चोरीच्या 8 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। यातील 4 दुचाकी सुनील बबलू पवार व शेख रफिक शेख भैया याला 1 दुचाकी, समाधान रघुनाथ हुडेकर याला 3 दुचाकी विक्री केल्याची कबुली जमील याने दिली आहे। या दुचाकी खरेदी करणारे तरुण जरंडे तालुका सोयगाव येथील राहणार आहे। दरम्यान 1 दुचाकी चोरीचा गुन्हा MIDC पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। त्यानुसार जमील याला पुढील तपासासाठी MIDC पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव। जळगाव जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी संदर्भाने गुन्हे उघडकीस आणण्यासाठी माननीय ॲडिशनल SP सर यांनी सूचना व आदेश केलेले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने आज एक मोटरसायकल चोराला पकडून त्याच्याकडून 8 दुचाकी हस्तगत केलेल्या आहेत आणि त्यानुसार ते कोणत्या गुन्ह्यात आहेत त्यानुसार पुढील कारवाई आता सुरू आहे। सर, यामध्ये किती आरोपी ताब्यात घेतलेले? सध्या एकच आरोपी ताब्यात आहे आणि त्यांनीच त्या मोटरसायकल चोरून त्या विकण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या सगळ्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। आता पोलीस स्टेशनला या गुन्ह्यात त्यांना अटक करून पुढील कारवाई करीत आहोत। आरोपीचं नाव काय सर आणि तो कुठला आहे? आरोपी जमील अय्युब शेख म्हणून आहे। हा राहणार शेंदूरनी, हा मूळचा राहणारा आपल्या पिंपळगाव हरेश्वरचा आहे, परंतु सध्या औरंगाबाद इथे राहतो। आपण त्याला तिथूनच अटक केली। त्याची चोरीची नेमकी पद्धत कशी होती सर? आता मोटरसायकल चोरीच्या पद्धतींची अशी असते की त्या ज्या गाड्यांचे स्विच खराब असतात त्यांच्याकडे डुप्लिकेट चाव्या आहेत, ते वापरून ते मोटरसायकल स्टार्ट करून चोरून घेऊन जातात। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।